अशा नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी सिद्धी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत इंडियन स्टाईल मॅक्रोनी पास्ता। पास्ता तर स्पेशली लहान मुलांना खूपच आवडतो आणि नाश्त्यासाठी किंवा एखाद्या छोट्या पार्टीमध्ये जरी या पद्धतीचा पास्ता केला तरी तो सर्वांनाच आवडतो। तर चला मग लवकर आपण रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात आधी आपल्याला इथे पास्ता उकळवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं आहे। ह्यामध्ये मी एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा तेल टाकते। जेव्हा पाण्याला चांगली उकळी येईल तेव्हा आपण ह्यामध्ये 2 कप पास्ता ॲड करू। इथे तुम्ही कोणत्याही डिझाईनचे पास्ता वापरू शकता। त्यानंतर इथे हे पास्ता आपण सतत ढवळून घेऊ जेणेकरून हे खाली चिकटणार नाही। आपल्याला ओव्हर कुक नाही करायचं आहे। 5-6 मिनिटातच उकळून तयार होईल। तर हे आता आपण सुरीने चेक करून बघू। जेव्हा हे चांगलं कट होईल तर म्हणजे आपला पास्ता तयार आहे। आपण एका चाळणीमध्ये वतून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ। हे बघा, मी इथे पाण्याने धुऊन घेतलाय। त्यानंतर ह्यावरती 5 ते 6 थेंब तेल टाकून पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे। आता मी इथे एक कढई घेतली आहे। ह्यामध्ये 2 छोटे चमचे तेल आणि 1 मोठा चमचा बटर ॲड करते आहे। बटरमुळे मॅक्रोनी पास्तामध्ये चव खूप चांगली येते, त्यामुळे तुम्ही बटरचा वापर ह्यामध्ये नक्की करा। आता आपण ह्यामध्ये बारीक कापून घेतलेले लसूण टाकू। 1/2 इंच आल्याचा तुकडा इथे मी क्रश करून घेतला आहे आणि त्याचसोबत हिरवी मिरची घेतली आहे। इथे तुम्ही हवं तर हिरवी मिरची स्किप करू शकता। आता आपण हे सगळं लो फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी फ्राय करून घेऊ। आता आपण ह्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक कापून घेतलेला कांदा घालू। कांद्याला मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं परतून घेऊ। ह्या कांद्यांना ब्राऊन रंग येईपर्यंत जास्त नाही परतून घ्यायचं आहे। तर इथे आपला कांदा परतून झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये 2 मोठे साईजचे टोमॅटो बारीक कापलेले ते ह्यामध्ये घालू। ह्या टोमॅटोना आपण ढवळून घेऊ। त्यानंतर मी इथे 1/2 चमचा मीठ आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते। ह्या मसाल्यांना आता आपण टोमॅटोसोबत चांगलं ढवळून घेऊ। इथे मी 2 चमचे पाणी ॲड करते। पाणी ॲड केल्यावर हे आता मिक्स करून घेऊ आणि आता ह्यावरती झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून घेऊ। 5 मिनिटं झालेली आहेत आणि टोमॅटो चांगला शिजला आहे। हे बघा, खूप चांगला मसाला तयार झालेला आहे। ह्याला 2 मिनिटं अजून ढवळून घेऊ। आता आपण ह्यामध्ये काही भाज्या ॲड करू। इथे मी 1 शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे आणि 1 लहान गाजर बारीक कापून घेतला आहे। भाज्यांना आपल्याला इथे खूप जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे। जेव्हा हे क्रंची राहतात तेव्हा ते खूप टेस्टी लागतात। तर ह्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला 2 मिनिटं झालेली आहेत। भाज्या हलकेसे शिजलेले आहेत। ह्या भाज्यांना चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण ह्यामध्ये काही सॉसेस टाकू। मी ह्यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस ॲड करते। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस कमी जास्त टाकू शकता। त्याचसोबत रेड चिली सॉस ॲड करू आणि 1/2 चमचा शेजवान सॉस ॲड करू।
आता सॉसला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ। आता आपण ह्यामध्ये उकळून घेतलेले पास्ता ऍड करून घेऊ। त्याचसोबत ह्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करायचं आहे। आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर ऍड करून घेऊ। जर तुम्हाला पास्ता जास्त तिखट हवा असेल तर रेड चिली फ्लेक्स पण टाकू शकता। आता आपण पास्ता हलक्या हाताने मिक्स करून घेऊ। तर आपण ह्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। तर इथे आपलं मस्तपैकी मॅक्रोनी पास्ता तयार झालेला आहे। तर ह्या पास्त्याची रेसिपी तुम्ही घरी बनवून जरूर ट्राय करून पहा आणि ही रेसिपी कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू अशा नवनवीन रेसिपीज बरोबर।